भात पिकासाठी वाढ नियंत्रके। शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, शेतीमध्ये अनेक प्रकारची रासायनिक कीटकनाशके, खते इत्यादी वापरली जातात। यामधील एक प्रकार म्हणजे वाढ नियंत्रके। या उत्पादनांमुळे वनस्पतींच्या वाढीच्या अवस्थांमध्ये वाढीला चालना मिळते। तसेच वनस्पतींची चांगली वाढ आणि चांगले उत्पादन मिळवून देण्यासाठी मदत होते। आजकाल बाजारात अतिशय चांगल्या पिकाची हमी देणारी अनेक उत्पादने आणि शक्तिवर्धके उपलब्ध आहेत। वाढ नियंत्रकांमुळे चांगले पीक मिळते, पण योग्य वेळी योग्य उत्पादन वापरल्याने चांगले परिणाम मिळतात। चांगले उत्पादन मिळवण्यासाठी लागणारे संतुलित पोषण उपलब्ध करून देण्याकरता योग्य उत्पादनांची निवड कशी करायची हे आज आपण समजून घेणार आहोत। पोषण द्रव्यांचा एकात्मिक आणि सुयोग्य वापर केल्याने रोपांना संतुलित पोषण मिळते, ज्यामुळे त्यांची योग्य वाढ आणि विकास होतो। आपण वाढीच्या विशिष्ट अवस्था समजून घेतल्या पाहिजेत। हे अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आपल्याला रोपांच्या वाढीची विशिष्ट अवस्था आणि त्याचा परिणाम जाणून घेणे गरजेचे आहे। एक, विभाजनीय ऊती वाढ अवस्थेमध्ये खोड आणि मुळांमधील पेशींचे सतत विभाजन होते। दोन, लाभित वाढ होण्याच्या अवस्थेमध्ये पेशींची वाढ होते आणि नवीन पेशी भित्तिका तयार होते। तीन, आणि शेवटी परिपक्वता अवस्थेमध्ये प्रजीवी द्रव्य आणि पेशी भित्तिका जाड होतात। वाढ नियंत्रके रोपांच्या वाढीवर परिणाम करत असल्यामुळे ती वाढीच्या अवस्थेनुसार वापरणे गरजेचे असते। खते आणि वाढ नियंत्रके एकमेकांना पूरक असतात। अशा प्रकारची अनेक उत्पादने आहेत, परंतु इथे आपण मुख्यतः चार प्रकारच्या उत्पादनांबद्दल बोलणार आहोत। दाणेदार ह्युमिक ऍसिडचा वापर रोप पुनर्लागवडीनंतर किंवा पहिल्या सिंचनादरम्यान करावा। ह्युमिक ऍसिड जमिनीच्या सामूचा प्रभाव कमी करून पोषण द्रव्ये शोषून घेते। यामुळे जमिनीतील घटकांची स्थिरता, रोपांची पोषण द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता आणि उत्पादन वाढते। ह्युमिक ऍसिडमुळे झाडांचे वजन, मुळे, फुटव्यांची संख्या आणि क्लोरोफिल बनवण्याची क्षमता देखील वाढते। जमिनीच्या सामूचे योग्य प्रमाण आणि पोषण तत्वांची उपलब्धता यांच्या सहाय्याने ह्युमिक ऍसिड भाताच्या उत्पादनामध्ये 10-20% सुधारणा होऊ शकते। अमिनो ऍसिड आधारित उत्पादनांचा उपयोग भाताच्या सुरुवातीच्या शाखीय विकासादरम्यान करावा। अमिनो ऍसिडमुळे मुळांच्या वाढीला चालना मिळते आणि अंकुरांची जोमदार वाढ होते। अधिक चांगला मोहर येतो, परागीभवन प्रक्रियेस चालना मिळते आणि दाण्यांची चांगली वाढ होते। यामुळे उत्पादनांचे प्रमाण आणि दर्जा देखील सुधारतो। जिब्रेलिक ऍसिडमुळे अधिक चांगला मोहर येत असल्याने आणि फळ आणि दाण्यांची अधिक वाढ होत असल्यामुळे जिब्रेलिक ऍसिड आधारित उत्पादने भाताच्या सुरुवातीच्या प्रजनन अवस्थेमध्ये द्यावी। मायकोरायझाचा वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधारणपणे पुनर्लागवडीनंतर 5 दिवसांनंतर करावा। अर्बिस्क्युलर मायकोरायझा बुरशी, AMF आणि रोपे एकमेकांना फायदेशीर असलेले सहजीवन जगतात। या सहजीवनामुळे पाणी, स्फुरद, नत्र आणि सूक्ष्म पोषण द्रव्यांसारखी पोषण द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता सुधारते। मायकोरायझामुळे जैविक आणि अजैविक तणांपासून रोपांचे संरक्षण होते आणि मुळांचा विकास चांगला होतो। समुद्री शेवाळ अर्कावर आधारित उत्पादनांचा वापर पीक चक्राच्या कोणत्याही अवस्थेमध्ये करता येतो। समुद्री शेवाळ्याच्या अर्कामध्ये अनेक वाढ नियंत्रके असल्यामुळे पीक उत्पादनामध्ये त्याचा वापर जैविक उत्तेजक म्हणून केला जातो। बियाणे लवकर अंकुरणे आणि रुजणे, अधिक चांगले पीक उत्पादन मिळणे, जैविक आणि अजैविक तणांविरुद्ध झाडांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणे हे समुद्री शेवाळ्याच्या अर्काचे काही फायदे आहेत। तेव्हा शेतकरी बंधू आणि भगिनींनो, उत्तम उत्पादनासाठी खतांच्या शिफारशीत वेळापत्रकामध्ये गरजेनुसार 1 किंवा 2 वाढ नियंत्रकांचा समावेश जरूर करावा। संपूर्ण प्रकारच्या पिकासंदर्भात उपयुक्त माहितीसाठी इतरांना पाठवा, टिप्पणी करा आणि सभासत्व घ्या।